की एखाद्याचा राग आला तर त्याचा उपयोग काढायचं वगैरे काम करतात. हे असे सचिव आहेत की त्यांना राग आला किंवा काही आला तर ते कधीही कुणाचंही नुकसान करत नाही. त्यांनी आतापर्यंत एकाही माणसाचं नुकसान केलं नाही. अतिशय हुशार आहेत, चाणाक्ष आहेत त्याच्या बरोबर. त्याही पेक्षा ज्या ठिकाणी जातात, ज्या विभागात जातात, त्या विभागाचा अभ्यास करतात. आपल्याकडे आपण अभ्यास करत नाही, पण आपले सचिव वैद्यकीय शिक्षण मध्ये आले तेव्हा वैद्यकीय शिक्षणाचा त्याने अभ्यास केला. किंवा ज्या ज्या ठिकाणी सर गेले त्या त्या ठिकाणी तिथले लाभ कायदे कसं चाललंय, काय झालं पाहिजे, काय केलं पाहिजे, आणि एमसीएचे इन्स्पेक्शन कसे होतात हे माझ्यापेक्षा सर्वांना जास्त माहिती आहे. आणि एवढे अभ्यासू सरांनी मला असं वाटतं की एलएलबी केलाय आणि लॉ केले सरांनी नागपूर मधून. आणि मला सरांच्या बद्दल आणखी एक गोष्ट सांगायचे की सरांना जुने गाणे फार आवडतात. जुन्या गाण्यांमध्ये त्यांना खूप आवड आहे. आणखी एक गोष्ट सरांची सांगतो की सर गाणे म्हणतात ही त्यांना जुने गाणे म्हणण्यामध्ये आवड आहे. आपण सगळेजण आज म्हणजे मला असं वाटतं की आपला अतिशय चांगले असे सचिव मिळाले, ऐकून घेणारे, समजून घेणारे. आणि मला असं वाटतं प्रत्येक ठिकाणी डेव्हलपमेंट कशी होईल, आपले पदक कसे वाढतील, माणसं कसे वाढतील, आपल्याकडे पैसे कसे आणता येतील, या सगळ्या गोष्टीचा नेहमीच किंवा आपण प्रमोशन कसे करायचे, निवड मंडळ मध्ये लोक कसे भरायचे, सगळ्यांना कायमस्वरूपी कसं करायचं, या प्रत्येक गोष्टीचा त्याने विचार केला आहे. आणि खरंच म्हणजे मलाही अभिमान वाटतो त्याच्यावर मी काम करतो गेली 3-2 वर्षापासून. आणि आज सरांना आपण निरोप देत आहोत, म्हणजे आज आपण सत्कार करत आहोत, निरोप आपण 30 ला देऊया. पण तुम्ही सगळ्यांना मी सांगतो आज टीचर डेचा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना हा सवड करून सरांच्यासाठी त्यांना चांगला आरोग्य मिळू दे, त्यांना 100 वर्षाचं आयुष्य मिळू दे, त्यांना यश मिळू दे, यासाठी सगळ्यांनी हात वर करून जोरात गोवळ्यांना की त्यांनी सरांचा सत्कार करावा. म्हणजे गोवळ्यांना विनंती करतो आणि सर्वांनी उभं राहून या सत्कारासाठी टाळ्या वाजवाया, कारण आपले सचिव आहे आणि इतकं चांगलं काम करतात. त्याने जर आपण सत्कारला सरांना जायचं असल्यामुळं त्यांचं आपण भाषण ऐकू शकणार नाही आहे, पण आम्ही खरंच त्याला म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाला आपण पुन्हा एकदा त्यांना बोलवा अशी माझी इच्छा आहे. मी सरांना सांगेल आणि सरांना सांगेल की त्यांचा सत्कार करावा. आणि सत्कार होत असताना टाळ्या वाजवल्याने आपला शक्ती मिळते. शुभेच्छा. आपण अजून अतिशय उत्तम असा कार्य पूर्वी घेतला आहे.
देशामधील लोकांचं जीव वाचवण्याचं काम आपण केलेलं आहे आणि अनेक नवनवीन उपक्रम आपण हाती घेतलेले आहेत. कारण जे 100 वर्षापूर्वी किंवा 70-80 वर्षापूर्वी या हॉस्पिटलचं जे स्वरूप असेल ते आता तांत्रिकतेकडे वळत आहे आणि या क्षेत्रामध्ये लागत असलेल्या नवीन नवीन शोधांचा वापर करून त्यामुळे अधिकाधिक चांगली रुग्णसेवा कशी दिली जाईल या सगळ्यांकडे आपण लक्ष केंद्रित करत आहात. ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे. शेवटी आपल्यासारख्या हॉस्पिटलमध्ये येणारा जर पेशंट वर्ग आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हा अतिशय कमी आर्थिक परिस्थितीमधला तळागाळातला असा हा सर्व आपला पेशंट वर्ग आहे जो खासगी हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारे सेवेचे दर देऊ शकत नाही परंतु त्याच दर्जाची सेवा मात्र आपल्या हॉस्पिटल्समध्ये मिळते आहे आणि या सर्वांसाठी आपण कारणीभूत आहात. याबद्दल मी परत एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. आपल्यासोबत जास्त वेळ थांबण्याची माझी इच्छा होती परंतु चंद्रपूर इथं नवीन वैद्यकीय महाविद्यालय जे आपण सुरू केलेलं आहे आता 14 वर्षात ते प्रवेश करत आहे त्यासाठी हॉस्पिटल आणि प्रशासकीय इमारत याला अंतिम स्वरूप देण्यासाठी जी आता बैठक माननीय वित्तमंत्री महोदय यांनी आयोजित केलेली आहे आणि तिथं मला जाणं आवश्यक असल्यामुळे मी अगदी आता रजा घेतो. परत एकदा आपण मला इथं बोलावलं आपल्यासोबत दोन शब्द म्हणण्याची संधी दिली याबद्दल मी आपलं आणि संयोजकांचा आभार मानतो. धन्यवाद देशमुख सर. आपल्या कारकिर्दीमध्ये ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जर्जी समूह रुग्णालयाने नेत्रदीपक प्रगती केली आणि त्यामध्ये आपले मार्गदर्शन हे नेहमीच आम्हाला मोलाचं होतं. कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात आपल्या सर्वांचे लाडके पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सर यांच्या शैलीमध्ये सुरुवात झालेलीच आहे. तरी औपचारिकरित्या आजच्या या शिक्षक दिनी इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्व शिक्षक या सर्वांना अभिवादन करून ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनातर्फे मी डॉक्टर मोनाली चोपडे आपल्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करते. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला या ठिकाणी लाभलेले गणमान्य अतिथी आहेत माननीय नामदार श्री रवींद्र चव्हाण सर, राज्यमंत्री वैद्यकीय शिक्षण, बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, माननीय आमदार श्री अमीन पटेल सर, माननीय संचालक डॉक्टर प्रवीण शिंगारे सर वैद्यकीय शिक्षण व संशोधन, माननीय सहसंचालक डॉक्टर वाकोडे सर वैद्यकीय शिक्षण संशोधन, माननीय सहसंचालक पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सर वैद्यकीय शिक्षण व संशोधन, माननीय सहसंचालक दंत डॉक्टर जे डी तुपकरी सर वैद्यकीय शिक्षण व संशोधन, माननीय डॉक्टर अनिरुद्ध मालपाणी सर संचालक मालपाणी गंधर्व निवारण केंद्र, माननीय डॉक्टर अंजली मालपाणी मॅडम संचालक मालपाणी गंधर्व निवारण केंद्र, माननीय मनोज सांसुदकर सर नगरसेवक, माननीय श्री जावेद जुनेजा सर नगरसेवक, मुगुटवार मॅडम अधीक्षक भायकाळा रुग्णालय, माननीय अधिष्ठाता डॉक्टर मुकुंद आडे सर आणि आपल्या सर्वांचे लाडके वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय सुरासे सर या सर्वांना विनंती करून मी हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करते. मी मान्यवरांना सर्वप्रथम दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करते. मान्यवरांनी दीप प्रज्वलन करावे अशी मी त्यांना विनंती करते. अग्नीच्या साक्षीने आज सर जर्जी समूह रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ज्या ज्या उपक्रमांचं उद्घाटन झालं त्या सर्व उपक्रमांना आणि तिथे काम करणाऱ्या लोकांना शक्ती मिळो
ईश्वर शरण या ठिकाणी प्रार्थना करते. मी आपल्या सर्वांचे लोकप्रिय आणि गाठे अधिष्ठाता डॉक्टर मुकुंद आडेसर यांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या शब्द सुमनांनी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करावे.
शिंगारे सरांचा सत्कार धन्यवाद सर. यानंतर मी माननीय सहसंचालक डॉक्टर प्रकाश वाघोडे सर वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांचा सत्कार अधिष्ठाता महोदयांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
यानंतर सौ मुगुटवार मॅडम अधीक्षक भायखळा कारागृह यांचा सत्कार माननीय अधिष्ठाता महोदय यांनी येथे करावा अशी मी त्यांना विनंती करते. शाळ श्रीफळ व माहिती पुस्तिका असं या स्वागताचे स्वागतम. धन्यवाद सर. धन्यवाद सर्व मान्यवरांचे. यानंतर आपल्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय सुरासे सर आज आपल्या ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जयदीप समूह रुग्णालय या ठिकाणी दिनांक 5 सप्टेंबर 2018 रोजी रुग्णांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी उपक्रमांची थोडक्यात आपल्याला माहिती देतील. मी त्यासाठी संजय सुरासे सर यांना आमंत्रित करते. अनावरण व लोकार्पण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर मान्य राज्यमंत्री महोदय माननीय आमदार श्री रवींद्रजी चव्हाण सर आपल्या विभागाचे लाडके आमदार अमीनजी पटेल सर आपल्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे माननीय सचिव श्री संजयजी देशमुख सर माननीय संचालक डॉक्टर प्रवीण शिंगारे सर माननीय सहसंचालक डॉक्टर प्रकाश वाकोडे सर माननीय सहसंचालक पद्मश्री डॉक्टर लहाने सर माननीय सहसंचालक डॉक्टर तुपकरी सर माननीय डॉक्टर अनिरुद्ध मालपाणी आणि अंजली मॅडम आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मुकुंद साईडे सर आपल्या सर्वांचे आजच्या शिक्षक दिनी मी अभिवादन करतो आणि आजच्या महत्त्वाच्या दिवशी आपल्या रुग्णालयात सन्माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते नुकत्याच पार पडलेल्या अनावरणाविषयी थोडक्यात आपल्याला परिचय देऊ इच्छितो. आजच्या दिवशी आपल्या रुग्णालयात रुग्णांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने काही खालील उपक्रम आज त्याचं अनावरण करण्यात आलं. सर्वप्रथम युरोलॉजी विभागात डॉक्टर व्यंकट गीते सर विभाग प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 3 करोड रुपयाची लिथोटिप्सी ही मशीन तिथं बसवण्यात आली आहे. या मशीनचा फायदा गोरगरीब पेशंटसाठी त्यांना आपण मोफत करणार आहोत. बाकीच्या पेशंटसाठी 1100 रुपये ही शुल्क आकारला जाणार आहे आणि या ट्रीटमेंटचा बाहेर प्रायव्हेट रुग्णालयात जर खर्च बघितला तर काही लाखात हा खर्च आहे. तर ही सेवा नक्कीच आपल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यानंतर ब्लड बँक विभागात विभाग प्रमुख डॉक्टर राहुल टाकसांडे सर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी 8 कॉम्पोनंटच्या मशीन्स इन्स्टॉल झाल्या आणि 1 वर्ष माननीय अधिष्ठाता तायडे सर आणि यांच्या प्रयत्नांनी आपण ती कॉम्पोनंट मशीन चालू करू शकलो जेणेकरून आपल्या इथं प्लेटलेट आणि विविध कॉम्पोनंटचे घटक आपल्या रुग्णांसाठी उपलब्ध होतील जेणेकरून आपल्याला दुसरा ब्लड बँक रात्री 13 रात्री आपल्या बीपीएस पेशंटसाठी बऱ्याचशा गरजू पेशंटसाठी आपल्याला जे हे घटक लागतात आणि हे काही 1000 रुपयात असतात. एसडीपी ही जर कॉस्ट बघितली तर 12000 रुपयात आहे आणि ती केवळ आपल्या इथं माफक शुल्क दरात 1000च्या खाली याचा दर असणार आहे आणि त्यामुळे मी डॉक्टर राहुल टाकसांडे सरांचे पण खूप आभार मानतो. यानंतर महाराष्ट्रात सर्वप्रथम दिव्यांग लोकांसाठी सिंगल विंडो क्लिअरन्स ओपीडी ही प्रथमच जे जे रुग्णालयात चालू करण्यात आली आहे या ओपीडीमध्ये दिव्यांग लोकांसाठी रजिस्ट्रेशन काउंटर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट त्याच ठिकाणी त्यांना उपलब्ध केले जाईल जेणेकरून दिव्यांग लोकांचे हाल होणार नाही. त्यानंतर ऑर्थोपेडिक विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर पवार सर यांच्या नेतृत्वाखाली बालकांना जे होणारे व्यंग आहे टॅलिपस आणि फूट रिलेटेड ज्या व्याधी आहेत त्या करेक्शन करण्यासाठी सरांनी आज त्या ओपीडीचा
माध्यमातून गोरगरीब पेशंटसाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर आपण औषध निर्माता विभागात डॉक्टर दिनेश जोडी, डॉक्टर पटेल सर, त्याच्यानंतर मुकुंद कांबळे, निखिल तायडे यांच्या अथक परिश्रमातून त्याची औषध निर्माता विभागाची ओपीडी ही एअर कंडिशनिंग करण्यात आली आहे, जेणेकरून औषधे खराब होण्याचे जे घटना व्हायच्या त्या कमी होणार आहेत. त्यानंतर ओपीडी विभागात, कॉस्मेटिक विभागात डॉक्टर चंद्रकांत घरवाडे यांच्या नेतृत्वाखाली आपण कॉस्मेटिक ओपीडी ही प्रथमच महाराष्ट्रात चालू केलेली आहे. इथे चेहऱ्याचे विद्रुपता, त्याच्यानंतर लठ्ठपणा, त्याच्यानंतर स्तनाचे वेगवेगळे आजार या माध्यमातून आपल्याला ट्रीटमेंट घेता येईल आणि जेणेकरून गोरगरीब जनतेस काही लाख रुपये देण्याचा गरज पडणार नाही. तिन्ही शुल्क हे सेवा जी आहे पूर्ण माफक आणि मोफत दरात आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. यानंतर आपल्या रुग्णालयातील गोरगरीब पेशंटसाठी किचन, स्वयंपाकगृह हे गेल्या 20 वर्षात कधीही रिनोव्हेट झालेलं नव्हतं. माननीय तत्कालीन अधिष्ठाता त्यावेळचे आणि आताचे सहसंचालक डॉक्टर लहाने सर यांच्या अथक प्रयत्नातून आणि डॉक्टर तायडे सरांच्या नेतृत्वाखाली हे किचनचं काम पूर्ण झालं आहे आणि आज याचं अनावरण करून आपल्या गोरगरीब पेशंटसाठी तिथं चांगल्या स्वयंपाकाची व्यवस्था केली जाईल. त्यानंतर ह्या प्रशासकीय इमारतीच्या 6व्या माळ्यावरती डॉक्टर मिस्टर अँड मिसेस मालपाणी सर यांच्या सौजन्याने आणि आपले लाडके मंत्री महोदय माननीय गिरीशजी महाजन सर यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला माईस लॅब, जे विद्यार्थ्यांसाठी इनोव्हेशन आणि रिसर्च ऍक्टिव्हिटी करण्यासाठी ही लॅब उभारण्यात आली आहे. जवळपास 25 लाखाची देणगी डॉक्टर मानपाणी दाम्पत्याने आपल्याला दिलेली आहे आणि यानंतर प्रत्येक वर्षी ते हा निधी आपल्याला उपलब्ध करून देणार आहे, जेणेकरून आपल्या रुग्णालयातील पेशंटसाठी आणि विविध आपले इक्विपमेंट्स आपण माफक दरात उपलब्ध करून देऊ शकू. त्याचेही ह्या ठिकाणी मी खूप खूप आभार मानतो. अशा प्रकारे ह्या रुग्णालयात सुरू झालेल्या या उपक्रमाची माहिती मी येथेच संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपाचे काही महत्वाचे सत्कार होणार आहेत. केरळ येथे नुकत्याच झालेल्या पुरात अनेक नागरिक बेघर झाले आणि पाण्यामुळे होणारे आजार त्या ठिकाणी पसरले. त्यावेळी माननीय आमदार गिरीशजी महाजन सर यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष वैद्यकीय पथक सर जॉर्जी रुग्णालय येथून केरळ येथे गेले. सर जॉर्जी रुग्णालयाचे नेतृत्व डॉक्टर श्रीनिवास चव्हाण सर, प्राध्यापक कानना कृषा विभाग, डॉक्टर संतोष गीते सर, सहयोगी प्राध्यापक डॉक्टर अरुण राठोड सर यांच्या नेतृत्वाखाली केरळमधील 3 वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी जास्त हानी पोहोचली होती अशा जागांवर जसे की इरनारकुडा, कोंडेगुल्लूरू आणि त्रिचूर या जागांवर हे पथक गेले. 55 जणांच्या या टीममध्ये आपले रेसिडेंट डॉक्टर्स, ब्रदर्स आणि आपले कर्मचारी देखील होते. त्यांनी जवळपास 20,000 जास्त रुग्णांना त्या ठिकाणी वैद्यकीय मदत पुरवली. त्यांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रातिनिधिक स्वरूपाचा सत्कार या ठिकाणी पार पडत आहे. मी माननीय मंत्री महोदय रवींद्रजी चव्हाण सर यांना अशी विनंती करते की त्यांनी हा प्रातिनिधिक स्वरूपाचा सत्कार या ठिकाणी करावा. सर्वप्रथम मी या पथकाचे प्रमुख डॉक्टर चव्हाण सर यांना अशी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी येऊन आपले सर्टिफिकेट या ठिकाणी स्वीकार करावे.
धन्यवाद सर। यानंतर तिसरा जे पथक गेलं होतं आणि तिन्ही पथकाचं जे कोऑर्डिनेशन केलं होतं ते आमचे सर्वात सिनियर मोस्ट वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरुण राठोड सर यांनी केले होते। मी माननीय मंत्री महोदय यांना अशी विनंती करते की त्यांनी अरुण राठोड सर यांच्या या ठिकाणी सर्टिफिकेट घेऊन त्यांचं कौतुक करावे। सर्वांना विनंती करते की आपण टाळ्याच्या गजरामध्ये या सिनियरांच्या कौतुकाने पाहत आहे। माझी मराठी इतकी चांगली नाही की मी मराठीत बोलू शकत नाही, त्याच्यामुळे मी इंग्लिश मध्ये बोलणार, मी परवानगी घेतोय। I think all medical students who are in Grant Medical College in JJ Hospital are very proud of the fact that they are in Grant Medical College. Is that right? Yes. And the reason you are proud is you worked very hard in order to get here. Not only are you intelligent, you've been able to compete with a lot of other people to come here. But you know, one thing I will tell you, the problem with any medical education, and this is what I was told when I passed out 30 years ago, is that half of what we teach you is going to be wrong. And the trouble is we don't know which half. And the problem is that when you medical students are going to practice in the future, how do we make you ready for the future, given the fact that so much of what we're teaching you is going to be proven to be wrong? Because really the only constant in medicine is change. Part of the change is because of technological advances, diagnostic advances. To give you an example, when I passed out, there was no IVF, there were no smartphones, there was no internet, there was no Wi-Fi, and yet in spite of that, we're learning to use these tools. And I think that's really what's important. What we can teach you really in a medical college like this is how to learn so that you can remain up to date. And that's one of the reasons why we started the Medical Innovation, Creativity and Entrepreneurship Lab. And we're really excited about this because when you have young students who are idealistic, who want to change the world, we want to give you the tools in order to be able to do that. But you know, the problem with being a doctor is usually we keep on looking backwards. Because whenever we have a problem, the first thing we do is look up our medical textbooks to find out what was done in the past. And often what was done in the past may not be right. And this is the difference between an engineer's mentality who actually looks forward rather than just backwards. So that when a doctor has a problem, he goes to his medical books. When an engineer has a problem, he goes to his workshop. He tries to figure out what can I take apart and how can I make it better. So really he's looking for solutions to problems. And this is really what we want to do with this laboratory. We're not trying to make engineers here, but we want to give medical students a sense of what can be done. And medical professors have so much clinical experience. How can they use all this energy from their medical students to be able to come up with solutions which are India specific, which use frugal innovation? And what we want to do is really marry theory and practice. We learn a lot about what happens in vivo. How do we actually translate this into in vitro? And we do things like design thinking, brainstorming, prototyping, so that medical students are confident to be able to do things with their hands. When I end, I would like to say just one thing. I would like to thank a lot of people who made this lab possible, starting with the state government. It was such a pleasure to work with the government. You know, none of us usually has a high opinion, but because of their public-private partnership program, it's worked extremely seamlessly. But nothing happens from top down, a lot of it is bottom up, and the JJ team has been remarkable. I think the medical education technology cell, I mean, you should have seen this place 6 weeks ago before we started, and you should see it today. And I think the team, starting with Dr. Sarla Menon, has done such a beautiful job. I obviously need to thank my wife, who gave me the permission to do this. I must thank my father,
My father passed out from JJ Hospital over 50 years ago. He came from a small town in Maharashtra. But you know, the final vote of thanks has to be to the medical students. And I just wanted to leave with this one message. We worry about how we're going to prepare you for the future, but the reality is you are the future. You are the heroes. And we want to empower you with the mindset, with the tools that yes, it's possible that you can create an impact. You can innovate and you can go out and save lives. So really, all I want to tell students is, go out and conquer the world and make us proud of the fact that you're students at Grand Medical College and JJ Hospital. Thank you. धन्यवाद सर. यानंतर मी माननीय आमदार श्री अमित पटेल सर यांना अशी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करणे. आज के इस ऐतिहासिक कार्यक्रम में मंच पर उपस्थित गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के राज्य मंत्री और हमारे बहुत अच्छे दोस्त जिनको डॉक्टर रविंद्र चौहान जी भी कहेंगे तो बुरा नहीं लगेगा, इनको मेडिकल के बारे में इतना ज्ञान और इतनी लगन है कि जब हम लोग राउंड ले रहे थे तो हर चीज के ऊपर उनकी बहुत कड़ी नजर थी. और ऐसे ही मिनिस्टर स्टेट में होना चाहिए, ऐसी हमारी भी इच्छा रहती है. आज इस मौके पे स्टेज पे दूसरे हमारे डायरेक्टर प्रवीण सिंघारे जी, सहसंचालक प्रकाश डॉक्टर प्रकाश वकोड़ा जी, सहसंचालक लाहने साहब, सहसंचालक डॉक्टर जे वी कुटकरी जी, मालपानी साहब उनकी मिसेस डॉक्टर अंजलि मालपानी, डॉक्टर यहाँ के हमारे डीन मुकुंदे साहब, डॉक्टर संजय और यहाँ पर मौजूद सभी डॉक्टर एंड डिग्निटरीज, सबसे पहले आज का ये जो दिन है वो हम सब के लिए बहुत ही इम्पोर्टेंट दिन है जिसको हम टीचर्स डे कहते हैं. उसकी आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं, बहुत बहुत बधाई. एक्चुअली प्रोग्राम में आने से पहले मैंने बहुत सोचा था कि बहुत सारी बातें आपके सामने रखूँ, मगर टाइम इतना हो गया और हमारे जो मिनिस्टर साहब हैं उनको मैं अपनी बात को शॉर्ट करना चाहता हूँ. डेफिनेटली आज जो यहाँ पर इनॉग्रेशन हुए हैं और पब्लिक के लिए जो चीज़ सुविधा लाई गई बहुत ही इम्पोर्टेंट है, और इसके लिए जो टीम ने काम किया है उन सबको, मिनिस्टर से लेकर के सभी डॉक्टर्स तक को मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ. इनफैक्ट मंत्री जी, जब भी मैं जेजे हॉस्पिटल में आता हूँ मेरा तो ये रोज का रास्ता है और कई बार ही आना होता है, उसको बहुत डर लगता है. डर इसलिए लगता है कि जिस तरह के पेशेंट्स को हम यहाँ देखते हैं उनकी जो हालत हम देखते हैं तो एक ही बात हमारे दिल में आती है कि ऊपर वाले का पूरी लाइफ भी अगर थैंक्स कहा जाए तो कम है, तो ऊपर वाले ने हमको एक अच्छी सेहत दी है, एक अच्छी हेल्थ दी है और हम इसकी मदद कर सकते हैं. वरना इतना स्ट्रेसफुल वातावरण जो सभी हॉस्पिटल का, खास करके गवर्नमेंट ऑफ बीएसपी हॉस्पिटल का रहता है कि जो लोग यहाँ पर आते हैं वो बहुत ही उस तबके से आते हैं जो खर्च नहीं कर पाते, और वो लोग यहाँ पर आके अपना पूरा जीवन अपनी लाइफ जो है उस डॉक्टर के हवाले कर देते हैं जो पहले से बहुत स्ट्रेस्ड है. उनको रहने के लिए जो अरेंजमेंट्स है वो दूसरे डॉक्टरों की तरह नहीं है, उनको जो रेम्यूनरेशन है, क्योंकि आज के दौर में जो नोबल प्रोफेशन है वो दो तरह का हो गया है, एक गुड डॉक्टर और एक सक्सेसफुल डॉक्टर. गुड डॉक्टर वो होते हैं जो जेजे हॉस्पिटल के अंदर उन पेशेंटों का ट्रीटमेंट करते हैं अपनी पूरी लाइफ उन पेशेंटों को दे देते हैं. जबकि उनको सक्सेसफुल डॉक्टर बन के मर्सिडीज कार में घूमने के लिए, बड़े क्लिनिक खोलने के लिए और पेशेंट बड़े बड़े बिल बनाने के लिए बहुत ऑप्शन होते हैं, मगर वो सिलेक्ट करते हैं कि हम जो ये नोबल प्रोफेशन है वो हम इन हॉस्पिटलों में दे करके लाखों करोड़ों लोग जिनको तकलीफ है उनको हम सेहत देंगे, उनको हेल्थ देंगे. मैं सलाम करता हूँ आप सब लोगों को, सैल्यूट करता हूँ कि आपने अपनी लाइफ के अंदर, क्योंकि यहाँ जो लोग बैठे हैं बहुत ही
गोल्ड मेडलिस्ट है और बहुत लाइफ में चाहते हैं, डॉक्टर सिंघाले साहब चाहते तो लाइफ में आज बहुत बड़े आदमी हो सकते थे, मगर उन्होंने प्रोफेशन चुना कि मैं गवर्नमेंट में रह करके उन हॉस्पिटल्स को स्ट्रॉन्ग करूंगा, इंस्टीट्यूशन को स्ट्रॉन्ग करूंगा जिसकी आने वाले दिनों में बहुत ज़्यादा जरूरत होगी। और यही काम है जो आप यहाँ से आज डॉक्टर बन के जाने वाले लोग हैं उनको हम रिक्वेस्ट करते हैं कि आपके सामने एग्जाम्पल्स है और वो एग्जाम्पल ऐसे है जो लाइफ के अंदर उन्होंने एक चीज अचीव की है और आपको भी यहाँ पर जो पढ़ लिख के डॉक्टर बाहर जाते हैं उनको भी अचीव करना है कि अगर आपने कमाया तो डॉक्टर मालपानी की तरह वापस देना। ये ग्लोबल कॉज है, आज 25 लाख रुपए आपके पास से देना और उसके लिए देना कि आने वाले जैसे उन्होंने कहा कि इंजीनियर जिस तरह से रहते हैं डॉक्टर्स को इंजीनियर नहीं बनना है मगर फ्यूचर को सोचना है। डॉक्टर साहब आपने सही कहा कि मुझको ये पता नहीं था कि आधा जो सिखाया जाता है वो गलत होता है मगर मैं बहुत डरता हूँ क्योंकि हॉस्पिटल में जाने के बाद में वो जो डॉक्टर होता है वो BUMS या BHMS करके आता है सबसे पहला वो डॉक्टर रहता है। और मैं अपना एक काम डॉक्टर साहब शेयर करना चाहता हूँ मंत्री जी, 14 अप्रैल 2016 को मेरे ड्राइवर को ऑफिस में बैठे बैठे तबीयत खराब हो गई तो मैं कहीं अम्बेडकर जयंती के प्रोग्राम में था कि मुझको ऑफिस से फोन आया, मैं फौरन उनको बाजू में हॉस्पिटल ले जाऊँ, मैं हॉस्पिटल का नाम नहीं लेना चाहता हूँ, उसको हॉस्पिटल में लेकर के मैं प्रोग्राम के बाद में आया तो हॉस्पिटल ले गया तो हमारे ड्राइवर लेटे हुए तो मैंने डॉक्टर को बोला क्या हुआ इनको, मेरे साथ नमाज के बाद डॉक्टर आने वाले वो इसको चेक करेंगे, उसको पैरालिसिस का स्ट्रोक है आज का कोई ट्रीटमेंट कीजिए। बोले साहब मैं कुछ नहीं कर पाऊंगा, आप 1 घंटा तो मर जाएगा। उसको इमीडिएटली दूसरे हॉस्पिटल में शिफ्ट किया और उसकी जान बच गया, आज भी वो मेरे साथ में है। यानी कि जो डॉक्टर है BUMS करके उसको बिठा दिया जाता है उसको मालूम ही नहीं होता है क्योंकि थोड़ा सा आपने जो कहा है कि आधा सच होता है आधा उसको सीखना पड़ता है, तो डॉक्टर जो एक्सपीरियंस से सीखते हैं वो बहुत इंपॉर्टेंट होता है। और फिर से एक बार मैं पूरी टीम डॉक्टर सिंघाले से लेकर डॉक्टर काले तक के जो लोग आज जिस जेजे हॉस्पिटल को बनाने के अंदर उसको अपने पैरों पे खड़े करने का और फ्यूचर के ले जाने के लिए जो काम करते हैं उनको बहुत बहुत थैंक यू। जय हिंद जय भारत। धन्यवाद श्री अमीन पटेल सर। यानंतर श्री माननीय आमदार श्री रवींद्रजी चव्हाण सर, राज्यमंत्री वैद्यकीय शिक्षण, बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण यांना अशी विनंती करते की त्यांनी आपले मत व्यक्त करावे। अच्छा शिक्षण दिनाचा आम्हा सर्व मान्यवरांना खूप खूप शुभेच्छा। या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित या भागातील लोकप्रिय आमदार आमचा मित्र अमीन पटेलजी, डॉक्टर सिंघाले सर, डॉक्टर प्रकाश वाकोडे, डॉक्टर तात्यासाहेब लहाने, डॉक्टर जे वी तुपकरी, डॉक्टर मालपानी, डॉक्टर अंजली मालपानी, त्याचबरोबर या संस्थेचे डीन डॉक्टर मुकुंद तायडे आणि डॉक्टर संजय सुरासे आणि माझ्यासमोर बसलेले सर्व नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी आणि सर्व मान्यवर, आज या जे रुग्णालयामधील अनेक उपक्रमांचं आपल्या सर्वांच्या साक्षीने इथे उद्घाटन झालं हे प्रथमतः मी घोषित करतो। आणि ज्या डॉक्टर्सनी सेवाभावी वृत्तीने केरळामध्ये झालेला जो महापूर होता आणि महापुरामध्ये आपल्याकडून जाऊन जी सेवा उपलब्ध करून दिली, मला आठवतं की जेव्हा हा प्रकार सुरू झाला तेव्हा मी स्वतः माझा पगार आणि माझ्याबरोबरचे कल्याण मंडळमधले सर्व नगरसेवक आणि सगळ्या संस्था असे 15 लाख रुपये आम्ही डोनेट केले। त्यावेळेला असा मनामध्ये विचार होता की तिथे जाऊन काम करतो मी तर करू शकत नव्हतो कारण मी डॉक्टर नाही, परंतु गिरीश महाजनांचं विशेष कौतुक यासाठी करावं लागतं की वैद्यकीय सेवेमध्ये काम करणारा एक चांगला मंत्री म्हणून त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। ती संपूर्ण टीम येऊन ते तिथे गेले, स्वतः त्या घटनास्थळी थांबले आणि तिथे असणाऱ्या सर्व डॉक्टर्सच्या सहकार्याने एक चांगली सेवा तिथे ज्याची आवश्यकता होती ती सेवा तिथे असणाऱ्या सेवाभारतीसारख्या
अनेक अशा संस्था या करत होत्या, त्यांना मदतीचा हात जो आहे तो मदतीचा हात या संस्थेच्या माध्यमातून मिळाला. त्या सर्व डॉक्टर्स, त्या ब्रदर्स आणि सगळ्यांचं मी मनपूर्वक कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि धन्यवाद करतो. आज या संस्थेमध्ये जे उपक्रम सुरू झाले ते मी असे अमीन पटेल असतील, इथे असणारे नगरसेवक असतील, या सर्वांना ज्याची आवश्यकता असते. कारण आम्ही सर्वजण जेव्हा लोकांमध्ये असतो तेव्हा लोकांमध्ये नेहमीच आम्हाला या सर्व सोयी, या वैद्यकीय सोयी अतिशय स्वस्त दरामध्ये कशा उपलब्ध व्हायला पाहिजे, त्यासाठी मध्यमवर्गीय गरीब माणूस सातत्याने आमच्याकडे अशी मागणी करत असतो. आणि मग अशा सोयी उपलब्ध नसल्यानंतर मग कुठेतरी एखाद्या खाजगी रुग्णालयामध्ये आपण जायचं का, जर खिशात पैसे असतील तर माणूस जातो, अन्यथा ते सर्वच्या सर्व मराठी भाषेमध्ये जसं म्हटलं जातं की अंगावरती काढतो. हे पोटात दुखत आहे, मुतखडा आहे, माहीत आहे, मग कुठेतरी आयुर्वेदिक इलाज कर, काहीतरी कर, परंतु ते तसंच राहणं असं बऱ्याच वेळेला लोक पसंत करतात. कारण गरिबी आणि मध्यमवर्गीय माणूस पैशाचं सोप कोणालाच घेता येत नाही. सरकारने या सगळ्या सोयी उपलब्ध करून देणं ही स्वाभाविकपणे सरकारची जबाबदारी आहे, परंतु ते सर्व करणं आणि त्याला इम्प्लिमेंटेशन करणं ही तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे असं एक चांगलं एक उपकरण तुम्ही जवळजवळ 3 कोटी रुपये खर्च करून आणलं आहे, आणि त्यामुळे आम्हाला आता लोकांना सांगायला बरं आहे की जर तुमच्याकडे पैसे नसतील किंवा अशी जी व्यवस्था नसेल तर तुम्ही जे जेमध्ये गेलात तर जे जेमध्ये ही सोय तुम्हाला उपलब्ध झाली. ते वेगळं असं काम या जे जेमधून नेहमीच होत आलं. त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येणारे पेशंट, जवळजवळ ओपीडी 4-4.5 हजारच्या जवळपास असणारी ओपीडी, आणि मग त्यांना लागणारं रक्त, त्याचं कंपोनंट, ब्लड बँक असणं ही तेवढीच असणारी गरज, आणि मग ती गरज ओळखून तिथल्या असणाऱ्या सर्व डॉक्टर्सनी ते कसं अत्यंत उत्तम पद्धतीने होईल आणि त्याला ब्लड ट्रेड्स असतील किंवा या सगळ्या विघटन करणार असतात आणि जास्तीत जास्त लोकांना त्या एखाद्या त्याच्या पेशीमधून आपल्याला कसा फायदा मिळेल यासाठीचं केलेलं काम हे सुद्धा उल्लेखनीय असं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगावं असं वाटतं. आपण नवीन नवीन उपक्रम करत असताना ज्या पद्धतीने एक जे आपण या प्लॅस्टिक सर्जरी स्पा किंवा अशा असा एक उपक्रम या ठिकाणी सुरू केला आहे, डॉक्टर माझ्या समोर आहे, त्यांनी मला सांगितलं की यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला काम करता येऊ शकतं आणि अत्यंत अल्पदरात काम करता येऊ शकतं. मला वाटतं सर्वात जास्त पेशंट आम्हीच पाठवतो केस लावायचे, ते केस लावण्याचे जे पेशंट घरी गांधी आम्हाला दिले त्यामुळे आम्ही बऱ्याच जणांना तुमच्याकडे त्यासाठी पाठवतो. कारण बाहेर आली केस लावायला डॉक्टर साहेब आणि त्यामुळे लोकांना त्याची गरज आहे आणि मला कौतुक त्यासाठी करावं लागतं. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी एक पॅटर्न तयार केला आणि मलाही असं स्वतःला जेव्हा वाटतं की असं का होतं, नाही 2 दिवस जाईल गो, 3 दिवस जाईल गो असं जेव्हा वाटतं तर त्यांनी असं सांगितलं की 2 तासामध्ये हे आले होते. बरोबर, 2 तास कमी होते, 2 तास तर हळूहळू करायला ना, पण 2 तास हळूहळू त्या दिशेला ते जाणार यात काही शंका नाही. पण मी त्यांचं स्वतःचं पॅटर्न केला, त्यामुळे त्यांचं पुन्हा एकदा ते त्यांनी केलेलं जे काम आहे ते कौतुकास्पद आहे, त्यामुळे त्यांचंही मनपूर्वक कौतुक करतो आणि चांगलं काम उभं केला. फार्मसीच्या माध्यमातून एक AC फार्मसी पुण्याच्या पूर्ण उभं केलेली आहे, त्यामुळे काही ठिकाणी या अतिशय चांगल्या प्रकारे 7 दिवसांची औषधं ही वेळच्या वेळी जातील याची पूर्ण दखल घेतली जाईल. की मला कमीत कमी प्रश्न ही सगळी मंडळी विचारतील, हेही ती सगळी मंडळी पाहतील याची मला पूर्णच्या पूर्ण खात्री आहे. वेगवेगळे प्रकार या आणि वेगवेगळ्या विषयांमध्ये एक माणुसकीला धरून एक चांगला उपक्रम आज या हॉस्पिटलमध्ये सुरू झाला. दिव्यांग व्यक्तींचे असणारे दुःख जे आहे ते दुःख सर्वसामान्य माणसांपेक्षा फार वेगळी आहे. ही दुःख जाणून घेणं आणि खऱ्या अर्थाने त्या सर्व गोष्टींमध्ये लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. या माध्यमातून जर
एका पेटीवरती या सगळ्या पद्धतीने जर व्यवस्था जर उपलब्ध झाल्या तर खऱ्या अर्थाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण या सर्व गोष्टीचा फायदा या हॉस्पिटलमध्ये होतो आहे हे जर आम्हाला सांगता आलं तर नक्कीच त्या दुवा जे आहे त्या दिव्यांग आणि त्यांच्या कुटुंबांकडून ज्या दुवा या सर्व व्यवस्थेला मिळतील त्या नक्की फार मोठ्या असतील असं आजच्या या दिवशी मला सांगावंच वाटतं. नवीन कराव या दृष्टिकोनातून डॉक्टर मालपाणी आणि त्यांच्या सौ यांनी आपल्या समाजाला काहीतरी देणं आहे आणि या मानसिकतेतून काम करणारी लोक आता फार कमी राहिले त्यामुळे अशा सर्व लोकांनी अशा पद्धतीने काम करणं आणि त्यातून काहीतरी नवनवीन निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून काहीतरी विद्यार्थ्यांना आणि समाजाला देणं अशी थोर मंडळी ही शोधून सापडत नाही. आज माझं भाग्य की माझं मला त्यांचं दर्शन झालं त्यामुळे मी त्यांचा फार ऋणी आहे. समाज संघाने या सर्व उपक्रमांना आणि इथे मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणारी सर्व मंडळी ते मी सुद्धा एक काही दिवस दोन दिवस मी हॉस्पिटलला होतो या ते अचानकपणे हाऊस होतं हाऊसमध्ये मीरा भाईंदरचा चुनाव होते त्यावेळेला पायडे म्हणून एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये जरा दुर्वार होता त्यामुळे जरा जास्त झालं आणि त्यामुळे मला थोडंसं फूड पॉइझनिंग झाल्यासारखं झालं. हाऊस होतो हाऊसमध्ये होतो अचानकपणे सगळे शिंगारे सर वगैरे मला ब्रिफिंग करत होते फूड पॉइझनिंग झालं होतं आणि मी इथे या हॉस्पिटलला जवळच आहे म्हणून इथे ॲडमिट झालो आणि मग माझं ट्रीटमेंट सुरू झालं. जवळचे सर मला त्यांनी माझी ट्रीटमेंट केली आणि मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी काहीतरी एक फार चांगला अनुभव असतो. सर दोन दिवस कंटिन्यू माझ्याकडे येत होते गप्पा मारायचो दोन दिवसानंतर मी बरा झालो आणि जाताना मला त्यांनी सांगितलं की दूध पियायचं सोडलं तर वजन कमी होईल. मी म्हटलं फार लहानपणापासून दूध पियत होतो लहानपणापासूनची सवय होती एक तांब्या दूध पियायचो त्यामुळे आत्ता काही तुम्हाला प्रोटीनची आवश्यकता नाही असं मला त्यांनी सांगितलं. थोडंसं वाईट वाटलं की कसं काही दूध सोडायचं तेच एक व्यसन आहे दूध पिण्याचं मग काय करावं पण तुम्ही आता जेवढे सिनियर डॉक्टर सांगताय तर आपण सोडावं आणि नेमकं निवडणुका होत्या कोण देईल का नाही अशी पण परिस्थिती होती 15 दिवस पेयरू नाही आणि लक्षात आलं की आत्ता गेल्या काही म्हणजे गेल्यापासून म्हणजे मीरा भाईंदरच्या निवडणुकीपासून 4-5 महिने झाले दूध पेयरू नाही 9 किलो वजन कमी झालं. कुठेतरी गेल्यानंतर काहीतरी जीवनामध्ये काहीतरी फायदा होत असतो. दोन दिवस हॉस्पिटलला राहिलो फूड पॉइझनिंगचा इलाज झाला पण वजनाचा सुद्धा इलाज झाला त्यामुळे आज जाताना सुद्धा थोडंसं अजूनही काही घेऊन जाता आलं तर मग योगे त्यांना काहीतरी विचारतो काय अजून काही पुढे अजून काही कमी करण्यासाठी काय आहे का नक्की त्याचा फायदा होईल. तेवढी ज्येष्ठ मंडळी जसं म्हटलं की चांगले डॉक्टर्स सक्सेसफुल डॉक्टर्स अशा दोन या सूचना दिल्या पाहिजे तर त्यामध्ये चांगले डॉक्टर्स जिथे आपण म्हणतो माणुसकीला धरून चालणारे डॉक्टर्स आणि जे सातत्याने या सगळ्या अशा ज्या सार्वजनिक आणि अत्यंत महत्त्वाच्या जास्तीत जास्त रुग्ण ज्या सेवा करण्याच्या अशा हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये अनेक वर्ष जे सेवा करतात सेवाभावी पद्धतीने करतायत त्या सर्व डॉक्टर्सना त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सर्व स्टाफना की त्यांचंही तेवढंच मोठं योगदान त्या सर्व गोष्टीमध्ये त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद मंत्री महोदय. सरांच्या भाषणातून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली की त्यांनी जेवढ्याही ठिकाणी उद्घाटन आज या ठिकाणी केलं त्या प्रत्येक गोष्टीची खूप बारकाईने सरांनी माहिती या ठिकाणी घेतलेली दिसते. यानंतर कार्यक्रमाच्या सरतेशेवटी मी डॉक्टर सल्ला मेनन मॅम सहयोगी प्राध्यापक सूक्ष्मजीव शास्त्र विभाग यांना अशी विनंती करते की त्यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचा आणि सर्व उपस्थितांचा आभार या ठिकाणी प्रकट करावे. निखिल बागडे आणि रवींद्र आंबेडकर माझं नाव ओंकार. सर्वप्रथम हे लाईव्ह चालू आहे. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ज्या गुरुंनी मला हे शिक्षण दिलं आणि उभारण्याची संधी दिली त्या गुरुंना नमन करून मी आपला सर्व शिक्षक बंधूंना टीचर्स डे त्याची शिक्षक दिनांच्या शुभेच्छा देते आणि माननीय अधिष्ठाता यांनी जी मला जबाबदारी दिली आहे आभार प्रदर्शनी त्याची मला सुरुवात करते.
सर्वप्रथम आज दिनांक 5/9/2018 तो ही शिक्षक दिन आपल्या संस्थेच्या इतिहासातला सर्वात मोठा दिवस. काय मोठा दिवस आहे? तर आपण 5 उपक्रम सुरू केले आपण शिक्षक मंडळींनी आणि त्याचा आपण या पर्टिक्युलर डेला आपण सर्व उपक्रम पेशंटसाठी तसंच विद्यार्थ्यांसाठी मी आपल्या संस्थेला भेट द्यावं. त्यामुळे हा पर्टिक्युलर दिवस आजच्या इतिहासात हा सर्वात महत्वाचा म्हणून गणला जाईल. या सर्व उपक्रमासाठी आज आपले माननीय मंत्री श्री गिरीशजी महाजन वैद्यकीय शिक्षण मंत्री येऊ शकले नाही, परंतु त्यांचे आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त आपले रवींद्रजी चव्हाण मंत्री, त्यांनी आपल्याला सांगितले आहे की आपल्या उपक्रमाने कसे पेशंटला उपयोग होतो, त्यांनी आपली त्यांची उपस्थिती नेहमीच आपणाला प्रेरणादायी राहील. आदिन सावंत लोकसभा सदस्यही आले नाहीये, पण त्यांच्या अमित पटेल सर आहेत आणि वारिस पठाण सर, हे तिघही नेहमीच आपल्या जेजे रुग्णालयाच्या रुग्णसेवेच्यासाठी आणि प्रगतीसाठी झटत असतात. त्यामुळे त्यांचे मदतीचे हात आपल्याला अतिशय उपयोग पडतात रुग्णसेवेसाठी. आपले सचिव माननीय श्री संजय देशमुख वैद्य शिक्षण अशोक दर्वे यांचा आपण सकाळी सत्कार केला, जे या सप्टेंबर मध्ये रिटायर होत आहेत. त्यांचा सर्व कार्यात आपला पाठिंबा असतो, तसेच त्यांचे मार्गदर्शन मध्ये नाही आहेत, पण मी त्यांनाही धन्यवाद देऊ इच्छितो. त्या व्यतिरिक्त आपले संचालक डॉक्टर प्रवीण चिंगारे सर जेजेच्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती आणि जिथेही भेटेल तिथे ते मार्गदर्शन करतात सर, तर आम्ही सर्व जेजेच्या वतीने आभारी आहोत. वाकोडे सर आपले सहसंचालक, त्यांची उपस्थितीही आपल्या कार्यक्रमाला शोभा देत आहे. तसेच आपले माजी अधिष्ठाता, आपले सर्वांचे लाडके माजी अधिष्ठाता आणि आजी सहसंचालक डॉक्टर पद्मश्री तात्याराव लहाणे, हे जेजेसाठी काही पण करायला तयार आहेत. आणि रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आणि याची प्रेरणा आपण सर्वांकडून घेतो. आणि मुख्य म्हणजे सरांनी मला एक जबाबदारी दिली होती मेडिकल एज्युकेशन चं युनिट बनवायची, तर तेच पुढे चालून ठेवून आपण मेडिकल इनोव्हेशन लॅब त्यांच्याच पॅटर्नशिपच्या अंडर सर्व केलेलं आहे. सर धन्यवाद. सर डॉक्टर कुलकर्णी सरही आहेत आपल्या उपस्थिती. सर थँक्यू. डॉक्टर मालपाडी सर थँक्यू किंवा आभारी आहे, हा वर्ड खूप छोटा आहे त्यांना म्हणाले. खरं ऍक्च्युली माईस लॅबसाठी त्यांनी जी देणगी दिली आहे जे हॉस्पिटलला, हे फार मोठं मुलांच्यासाठी काहीतरी करायची पळपळ. आणि ते नेहमी म्हणतात नो आय वॉन्ट टू मेक द स्टुडंट्स हिरो ऑफ द प्रोग्राम. अँड डेफिनेटली तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल किंवा जे आले नाही आहेत माईस लॅबमध्ये बघा, मेडिकल इनोव्हेशन क्रिएटिव्हिटी एंटरप्रेनरशिप लॅब जी 6व्या माळ्यावर आहे तिथे आपले स्टुडंट्सच काम करत आहेत. त्याच्यानंतर आजी व माजी नगरसेवक जे इथे आपले उपस्थित आहेत त्यांच्यामध्ये मी काही नावं घेऊ इच्छिते. नगरसेवक गावे जुनेजा, मनोज जामसुतकर, सोनम जामसुतकर, निकिता निकम मॅडम, यामिनी जाधव मॅडम, आकाश पुरोहित. त्या व्यतिरिक्त स्थायी समिती अध्यक्ष बीएमसी यशवंत जाधव, अरुणा मुगटीवर मॅडम जे भाईखळा कार्यालयाचे अध्यक्ष आहेत, आईराव साहेब आखर रोड जेल, नितीन म्हाळसर ठाणे जेल, डीसीपी राजेंद्र दाभाडे, एसीपी अविनाश धर्माधिकारी आणि सिनियर पीआर भायखळाचे कदम सर म्हणून आहेत, त्यांचे सर्वांचे धन्यवाद. त्यांनी आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याच्या व्यतिरिक्त डॉक्टर संदीप सेनन महिलेचे आहेत, एओपी ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड ज्यांचं हे ब्रेन चाइल्ड आहे, त्यांचं म्हणजे आपले मालपाडी सर हे म्हणतात की त्यांच्या कल्पनेतून निर्माण झालेली आपली जी मेडिकल इनोव्हेशन लॅब आहे, तर त्यांचं मी स्पेशल आभार मानते. कारण त्यांनी त्यांना मराठी कळत नाही, त्यामुळे आय वॉज ऍक्च्युली सर्चिंग फॉर इट. तर ही हॅज जस्ट टेकन अ लेक्चर फॉर द स्टुडंट्स आणि लोकल स्टुडंट्सला मोटिवेट करण्याचं मोठं काम ते करत आहेत आपल्या. आणि त्यांची टीम आहे त्याच्यामध्ये कृष्णा पण आहे, तो आपल्या इथे मेंटरिंग आहे, मेंटर म्हणून राहणार आहे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणार आहे. ऍक्च्युली ते आपले अधिष्ठात आहेत, लीडर आहे, तरी सुद्धा मॅडम तुम्ही तुमची लॅब आहे असे फार कमी असतात की जे सर्व लोकांना म्हणजे मी तर खूप जुनी आहे पण नाही मॅडम तुम्ही पुढे चला पुढे चला. त्यामुळे सरांचं नेहमीच मार्गदर्शन आम्हाला लाभत आहे आणि प्रत्येक वेळेला जेव्हा कधी काही कमी आहे तर आम्ही त्या सरांकडे हजर असते. सर थँक्यू सर फॉर युअर हेल्प. आणि आपले यूजी डी आणि पीजी डी, पीजी डी आहेत सध्या डॉक्टर काळे, बीपी काळे, डॉक्टर जोशी, दीपक जोशी, हे आपले आमच्या ह्या पर्टिक्युलर कार्यक्रमासाठी खूप सारे मीटिंग झाले, त्याच्यामध्ये जे काही त्रुटी आहेत मार्गदर्शन आम्ही वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे, त्यामुळे मी त्यांची आभारी आहे. आणि अतिशय मन मिळाव हसरे व्यक्तिमत्व लहान वयात मोठी
संडेज म्हणते म्हणून मी खूप प्लॅन करत सर म्हणतो एकदा तर अतिशय आणि आता ह्या पर्टिक्युलर कार्यक्रमात आम्ही खूप जवळून बघितलं एकमेकांना सर थँक्यू व्हेरी मच मी पण तुमचे आभारी आहे आणि आज उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक विभाग प्रमुख सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक पीजी स्टुडंट ज्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली परत एकदा मी सगळ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देते आणि सगळ्यांचे आभार मानते त्या व्यतिरिक्त जिथे इनॉग्रेशन झाल्याचे 7 व्हेन्यूज आहेत दरम्यानची टाकसांडे सरांची टीम आहे कुठे सरांची टीम आहे अल्पोपहार